पतीच्या प्रचारासाठी पत्नीची धडपड, सर्वपक्षीय नेत्यांची भेटी, मलिकवाड येथे मानतेश कौटिकी मठ यांची प्रचारसभा. बेळगाव जिल्ह्यात 2 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून मानतेश कौटिकी मठ यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या पत्नी पतीच्या प्रचारात मलिकवाडला धावती भेट दिली. दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे मलिकवाड परिसरात एका नव्या राजकीय संगमाची नांदी सुरू झाली आहे. मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला सोसायटीच्या सभागृहात झालेल्या प्रचार सभेत मलिकवाड येथील ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत, गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य ये इंगळे, मल्लिकार्जुन पतसंस्थेचे चेअरमन एडी इंगळे, राजेंद्र पाटील, दूधगंगा PKPSचे चेअरमन सुनीलराव देशपांडे ही सर्व नेते मंडळी एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी कौटिकी मठ यांच्या पत्नी व कार्यकर्त्यांनी विधान परिषदेसाठी मानतेश कौटिकी मठ यांना मतदान करण्याची विनंती केली. विधान परिषदेत जाऊन एक MLC काय करू शकतोय हे मानतेशांना MLC झाल्यानंतरच आम्हाला कळालंय. त्याच्या आधी कुठलाही MLC मला नाही वाटत एवढं काम केलंय म्हणून. आणि 2 टर्म त्यांनी ऑलरेडी आता MLC आहेत, 2 म्हणजे 12 वर्ष ते MLC झालेत. आणि आपण कायम पेपरमध्ये वगैरे आपण वाचतो हायएस्ट प्रश्न विचारणारा कोण तरी असेल जर एका विधान परिषदेमध्ये तर आपण मानतेशांना वगैरे म्हणतो. मी छोटंसं उदाहरण फार वेळ घेते, तुम्ही सगळ्याजण खूप वेळ थांबलाय. उदाहरण देते की क्वेश्चन हायएस्ट विचारलं म्हणजे काय, प्रश्न जास्ती विचारलं म्हणजे नक्की काय, त्याच्याने काय फायदा होणार बाबा असा आपण विचार करतो. त्यांनी एक प्रश्न विचारला होता बेळगाव जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायतांना स्वतःच एक स्मशानभूमी आहे. बेळगाव जिल्ह्याला पूर्ण MLC म्हणजे त्याची व्याप्ती किती येते ते पण सांगते मी. 380 किलोमीटर, 506 ग्रामपंचायत येतात आणि 18 विधानसभा म्हणजे MLA कॉन्स्टिट्युएन्सी, एवढा सगळा म्हणून एक MLC कॉन्स्टिट्युएन्सी आपला होतो. आपण एक MLA कॉन्स्टिट्युएन्सी बघितलं तर 30 ते 40 गावं येतात आणि MLA जास्ती फंड्स येतात. त्याच्यापेक्षा बरंच कमी फंडिंग MLC ला असतं, पण तरी पण 506 ग्रामपंचायत मॅक्झिमम ग्रामपंचायतांना त्यांनी फंड आणून काही ना काहीतरी तिथला अभिवृद्धी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे काय साधी गोष्ट नाही. मग प्रश्नाबद्दल मी सांगत होते, एक प्रश्न त्यांनी विचारलेला की किती ग्रामपंचायतांना स्मशानभूमी आहे. मग ते मिनिस्ट्रीकडे गेलं, तिकडनं DC कडे येऊन प्रत्येक PO कडनं ज्यावेळेस डाटा कलेक्ट झाला त्यावेळेला असं कळालं की 300 ग्रामपंचायतींना स्वतःची स्मशानभूमीच नाहीये. नदीकाठी किंवा कुठे शेतामध्ये ह्याच्यामध्ये क्रियाकर्म केलं जातं. मग त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारल्यामुळे सरकारने कमिशन केलं की जर तुमच्या ग्रामपंचायतीकडे जागा असेल तुम्ही देऊ शकता तर स्मशानभूमीला अलर्ट करा, नसेल तर सरकारकडनं फंडिंग केलं जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीला स्मशानभूमी घेण्यासाठी जर कोणी देत नसेल तर मार्केट रेटपेक्षा 3 पट रेट देऊन सरकार ती जागा घेईल आणि स्मशानभूमीसाठी दिली जाईल. म्हणजे एक प्रश्न विचारल्यानंतर नवीन नवीन प्रोव्हिजन्स बाहेर यायला लागले. आणि आता ऑलरेडी 50 ग्रामपंचायतींनी एक त्या स्मशानभूमीच्या जागेसाठी अप्लाय पण केला. म्हणजे तिथं प्रबुद्धांचं आम्ही म्हणतो तर त्या प्रकारे माणूस आपल्याला पाठवायला पाहिजे तर आपली ग्रामपंचायतीची कामं इथं होतात किंवा ग्रामपंचायतीचे नवीन काही आपल्याला हे करायचं तर तसा माणूस आपण तिथं पाठवायला पाहिजे. त्याच्यानंतर 300 रुपये मानधन होतं म्हणजे गौरवधन येत होतं, 500 झालं मानतोना क्रेडिट जाते की त्यांनी 1000 रुपये केलं आणि प्रत्येक अध्यक्षला 3000 उपाध्यक्षला 2000. आणि आता केरळाला पॅटर्नवर ते करायला प्रयत्न करतात म्हणजे आता नेक्स्ट त्यांनी निवडून आले तर अध्यक्षला 10000 मानधन यावं असं एक ते ऑलरेडी त्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आणि एक छोटं सांगते मी, देवराज अरस निगम मंडळी म्हणून त्याच्या थ्रू एक विधवाना घरं द्यायचं एक प्रोव्हिजन होतं, ते कोणाला माहितच नव्हतं, कधी वापरलंच नाही. त्यांनी ते अभ्यास करून काढून पूर्ण राज्यामध्ये 10000 घरं अलॉट व्हायची होती, आपल्या बेळगाव जिल्ह्यासाठी 8000+ घरं त्यांनी आणली. पूर्ण राज्याला 10000, बेळगाव जिल्ह्याला 8000+. तर आपला नेता आपल्या जवळ आहे, बाहेर पण जायला नको, तुम्ही एक हात मारला तरी तर तुमच्यासाठी. आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही फार लोक त्यांच्या आधीपासून त्यांच्या जवळचे आहे, त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे, म्हणजे आम्ही काही सांगायची गरज नाही. त्यांनी पक्षपिक्ष कधीही बघितलं नाही, कार्यकर्त्यांची कामं आणि सगळ्यांशी त्यांचे चांगले रिलेशन आहेत, संबंध आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या क्षेत्रातलं दुसरा तरी काँग्रेसचं कोणी इथं थांबलेलं नाहीये, आपल्या क्षेत्रातलं कोण हे नाहीये बाहेरचं आहे, तर सगळ्यांनी मिळून त्यांना
पहिल्या प्रेफरन्स हे प्रेफरन्शियल व्होटिंग असतं. मला वाटतं नवीन जुने असलेल्यांना माहिती आहे, नवीन असल्यांना ते व्होटिंग पॅटर्न तुम्ही शिकवायला पाहिजे. कारण मागच्या खेपेला 1000 वोट वाया गेले मागच्या खेपेला. म्हणजे असं सगळे येऊन सांगतात उद्या आम्हाला एक घाला त्यांना एक घाला, ह्यांना काय वाटतंय दोघांना एक एक करायचं, दोन्हीकडे एक एक लिहिला की बात ते एक आणि दोन असं लिहायला पाहिजे. मी दोनच सांगतच नाही, फर्स्ट प्रेफरन्स एकच वोट घाला, सॉलिड वोट करून त्यांना तुम्ही निवडून आणावं म्हणून असे अगदी कळकळीची विनंती करते. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही गटातटाचे राजकारण न करता मानतेश कवटिंगमठ यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी पाठिंबा दर्शविला. मात्र माजी खासदार प्रकाश फिकिरी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास भागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा विचार केला जाईल असे सांगितले. बऱ्यापैकी तिने आवाज उठला ते आम्हाला सहज समजते. संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींना टच असणारी व्यक्ती आहे आणि तुम्ही सांगायच्या अगोदर आमचं 100% पहिल्या पसंतीचं त्यांना मत द्यायचं ठरलंय. पण जर प्रकाश फिकिरी राहिले तर जरा म्हणजे राहणार नाही तो विषय, राहिले तर थोडस मतामध्ये विभागणी होईल, नाही तर नाही होणार. पहिल्या पसंतीचं महत्व आमच्या 8 च्या 8 मतून मिळणार आहे. सभेत संभाजी पाटील, मिथुन देशपांडे, सुजित नडवीनमणी, निवास करजगे, दिलावर नदाप, अशोक पाटील, शोभा पाटील, सुलोचना कट्टीकर, दिलीप कांबळे, रावसाहेब कुंभार, राजू मुल्ला, संभाजी माने, बाजीराव पाटील यांच्यासह नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. मलिकवाडहून राजू केरुरे.